आगामी काळात सुरू होणारा गणेशोत्सव हा शांततेत तसंच निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी आता कळवण पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर कळवण पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्या केंद्रांवर छापेमारी करून सदर मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. भुसणी गावातील महिला बचत गटाच्या महिला व सरपंच यांच्या तक्रारीवरून 28 ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, पोलीस अंमलदार विठ्ठल गांगोडे, पोलीस अंमलदार महाले, पोलीस महिला अंमलदार गंगूबाई भोये यांच्या पथकाने आदिवासी वस्तीवर छापेमारी करत अवैधरित्या विना परवाना देशी दारूची विक्री सुरू असल्याचं आढळून आलं. यामध्ये मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय, तर सदर मद्य विक्री करणाऱ्या महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकारे कारवाई सुरू राहणार आहे, तर पुढील तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शंकर फोये हे करीत आहेत. आगामी काळात सुरू होणारा गणेशोत्सव हा शांततेत तसंच निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी आता कळवण पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तर या मोहिमेमध्ये अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या इसमांवर आता कारवाईचा बडगा उभारण्यात आलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर वानखेडे, कळवण. स्टार 24 फास्ट न्यूज.